हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविध नाथ संविध नाथ संविध. मी स्वातीवीरा कोयंडे, उपासना केंद्र भांडुपूर्व. माझा असा अनुभव आहे आता जस्ट कोविडमध्ये की जुलैमध्ये माझी आई आजारी पडली आणि आम्ही सर्व म्हणजे आम्हाला सर्व खूप वाईट वाटलं की काय आता आईचं होतं आहे. खूप टेन्शनमध्ये आलो आम्ही सगळेजणं आणि मी तसंच आईचा म्हणजे माहेरून निरोप आल्यावर आम्ही लगेच आईला बघायला गेलो. आईला बघतानाच मला त्रास व्हायला लागला, माझ्या छातीत दुखायला लागलं, मला चालता येत नव्हतं. आणि मग तरी पण मी गेली आईकडे तर मला बरं वाटायला लागलं, कारण आम्ही ते घरातच होतो तिची सेवा करत. आणि कोविड सिच्युएशनमध्ये तिला ॲडमिट करायचं होतं पण तिचं कोविडचं रिपोर्ट यायला 2 दिवस लागले, त्याच्यानंतर तिला ॲडमिट केलं. पण नंतर मग हॉस्पिटलमध्ये पण तिच्यावर डॉक्टरांनी ट्रीटमेंट केली पण तिच्या किडन्या फेल गेल्यामुळे का जास्त काही ट्रीटमेंट करता आली नाही आणि त्यात माझी आई गेली. खूप वाईट वाटलं. त्याच्यानंतर मी माझ्या घरी आले. घरी येताना पण पुन्हा मला तोच त्रास झाला. 5-10 मिनटं अशी म्हणजे चालली की मला त्रास व्हायचा, छातीत दुखायचं आणि नंतर नंतर तर मला जेवताना पण त्रास व्हायला लागला, जेवण पण कमी जायचं. तर म्हटलं काय झालं आहे. नंतर आम्ही कांजूला चांगला MD स्पेशालिस्ट आहेत त्यांच्याकडे गेलो तर ते म्हणाले आई गेली ना त्याच्या ट्रेसमुळे तुम्हाला हा त्रास होत असेल. त्यांनी गोळ्या चालू केल्या, औषध उपचार सुरू झाले तरी पण काही फरक नव्हता. एका रात्री 26च्या रात्री म्हणजे 27 पहाटे मला मी एकदम झोपेतून उठले आणि मला एकदम छातीत कळा मारायला लागल्या, पाठीत कळा मारायला लागल्या. मी उठवलं माझ्या मुलांना पण मुलांना मिस्टरांना सगळ्यांना उठवलं. तर ते म्हणाले असं काय होतं आहे म्हणून, कारण गोळ्या तर चालू होत्या ट्रेसवरच्या. आणि मग मी खाली बसले बेडवरून, म्हटलं खाली तरी मला नाही. ॲक्च्युली तो त्रास झाला ना, त्रास होत होता मला, त्यावेळी मला बापूच आठवले. पहिल्या मी बापूंकडे फोटोकडे बघून म्हणत होते बापू मला काय झालं आहे, मला तुम्ही म्हणजे आता बरं करा, मला हे काय समजत नाही माझं काय होत आहे ते. हात पण दोन्ही दुखायला लागलेले एकदम, मला काही सुचतच नव्हतं. आणि मी सारखं गुरुमंत्र म्हणत होते, गुरुमंत्र म्हणत होते, बापूंकडे बघत होते, बापू मला वाचवा, मला काहीच कळत नाही आता काय होणार माझं. आणि तेवढ्यात मला एक उलटी झाली, बाथरूममध्ये जाऊन मी उलटी केली आणि बाहेर आली. माझ्यावर माझे मिस्टर पण होते. बाहेर आली तर मला ते एकदमच कसरी झालं घशाकडे, एकदम ते लागत होतं उलटी झाल्यामुळे. सगळं अन्न बाहेर पडलेलं दिवसभराचं. आणि आता म्हटलं मी झोपली तर मला पुन्हा झोपेत काय प्रॉब्लेम झाला तर मला कसं कळणार कधी काय प्रॉब्लेम आपल्याला झाला तर. मग मिस्टर आणि मी आम्ही बसूनच होतो 2-3 तास. मुलं झोपले कारण ह्या 1.5 ते 2 मध्ये हा प्रसंग माझ्यावर आलेला. आणि नंतर मग आम्ही तसेच जागे होतो आणि सकाळी पहाटे कधी माझा डोळा लागला आणि मी झोपली. झोपल्याच्या नंतर मग सकाळी जेव्हा आम्ही उठलो तर मिस्टर आणि आम्ही मुलांनी ठरवलं की आता आपल्याला डॉक्टरकडे जायचं गरज आहे, कारण हा काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो कसलाही, आपल्याला काही कळत नाही मध्ये. मग आम्ही एक MD डॉक्टर आहे तिथे गोखले म्हणून भांडुपला, भांडुप वेस्टला, तिकडे गेलो चेकअपला. तर तिकडे आमचा जवळजवळ उशिरा नंबर लागला तर ते काय म्हणाले ते डॉक्टर की तुम्हाला काहीतरी हार्टचा प्रॉब्लेम आहे. तर हार्टचा प्रॉब्लेम बोलल्यावर थोडीशी पायाखालची जमीन माझी सरकली की काय नक्की मला प्रॉब्लेम होत झालेला. रात्री काही कळत नव्हतं पण ते म्हणाले की तुम्ही कार्डिओलॉजिस्टकडे जा, डबल कार्डिओलॉजिस्ट पण असतात इकडे. म्हटलं ठीक आहे आम्ही जातो. त्याने आम्हाला फोन नंबर्स दिलेले, ॲड्रेस दिलेला पण ते फोन लागत नव्हतो कोविडमध्ये. तर आम्ही खूप ट्राय केले. शेवटी घरी आम्ही 4:30 वाजता आलो ना, त्यापासून माझी मुलगा ट्राय करत होते पण ते 2 नंबर्स काही लागत नव्हते डॉक्टरांचे. तर मग नंतर मग माझी बहीण म्हणाली, कारण ती आमच्या फोनच्या टचमध्येच असते, ती बहीण म्हणाली, ती पण बापू भक्तच आहे, की घाटकोपरला ये, आपण आमच्याकडे इकडे डॉक्टर आहेत स्पेशालिस्ट कार्डिओलॉजिस्ट, त्यांच्याकडे जाऊया, ते चांगले डॉक्टर आहेत मोठे. मग म्हटलं ठीक आहे, मला काही जमत नाही, म्हटलं मला त्रास होतोय. तरी ती म्हणाली तू रिक्षा करून ये किंवा मी गाडी पाठवते. असं झालं आणि मी पोहोचले तिच्या त्या डॉक्टरांकडे. डॉक्टरांकडे पोहोचलो तर त्यांनी मला पहिल्यांदा ECG काढला, ब्लड प्रेशर चेक केलं. तर त्या ECG-मध्ये त्यांना कळलं की यांना म्हणजे हार्टचा प्रॉब्लेम झाला आहे, सौम्य अटॅक येऊन गेला आहे.
पण मिस्टरांनी आणि माझ्या भावजींनी मला नाही सांगितलं की तुला त्रास झालाय रात्री. रात्री जो त्रास झाला तो सौम्य अटॅक होता. मग मला म्हणजे त्या डॉक्टरांनी सांगितलं नंतर मिस्टरांनी भावजींना मला बाहेर काढलं रूमच्या आणि ह्यांना 5 दिवस आम्ही ऑब्झर्वेशनसाठी ठेवणार आहोत. म्हणजे नक्की काय आणखीन प्रॉब्लेम्स होतील किंवा नाही, त्यांना सौम्य अटॅक आलेले आहे त्यांच्यावर आम्ही अगोदर ट्रीटमेंट करतो, त्यानंतर मी तुम्हाला सांगेन पुढची काय करायची ट्रीटमेंट. तर त्यांनी ट्रीटमेंट चालूच ठेवली पण त्यांना काय म्हणजे रिझल्ट येत नव्हता माझ्याकडून. माझं नीट काय दिसत नव्हतं त्यांना ECG मध्ये वगैरे किंवा आणखीन काय ते 2D वगैरे असतो त्याच्यामध्ये. ते म्हणाले ह्यांची काय तब्येत बरोबर नाही आहे, म्हणजे असं मिस्टरांनी सांगितलं, माझ्यापर्यंत ती कुठलीच गोष्ट आली नव्हती. तर त्यांनी सांगितलं की ह्यांना ह्यांची हे एंजिओग्राफी करावी लागेल, ती पण आपण लवकरात लवकर करूया, एंजिओग्राफी करावी लागेल का असं सांगितलं. तर मग मी म्हटलं की आपण निरमिला पडळकर यांना फोन करू. मग त्यांना फोन लावला तर दादांना निरोप सांगितला की असं असं डॉक्टर सांगताय की असं, म्हणजे मी माझ्या त्रासाचं पण सांगितलं, रात्री त्रास झालेला आणि 5 दिवस मी आता डॉक्टरकडे आहे, ॲडमिट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे 5 दिवस. तर मग आता एंजिओग्राफी सांगितली आहे. तर एंजिओग्राफी तर दादा काय म्हणाले, दादांनी निरोप दिला की तुम्ही सगळी डॉक्टर जे सांगतायत ते सगळे ट्रीटमेंट करा. मग तर म्हटलं ठीक आहे, आता दादाच म्हणाले तर मग ट्रीटमेंटला सुरुवात झाली. नंतर मग मला एंजिओग्राफीसाठी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेलं कारण तिकडे काहीच सोयी नव्हत्या. राणे हॉस्पिटल आहे चेंबूरला, तिकडे नेलं. तिकडे मी ॲडमिट झाली आदल्या दिवशी रात्री आणि सकाळी माझं एंजिओग्राफी झालं. एंजिओग्राफीमध्ये त्यांना कळलं की एक ब्लॉक आहे, तो पण खूप म्हणजे जास्त पर्सेंटेज होतं, त्याचं किती 98-99% असं होतं. तर आणि ते पण त्यांनी फोनवरून माझ्या मिस्टरांना सांगितलं की आणि मुलाला की ह्यांना एक ब्लॉक आहे आणि ह्यांची एंजिओप्लास्टी पण करावी लागेल. आता एवढ्या लवकरात लवकर पैसे कसे जमा होतील? तर मग ते मिस्टर काय म्हणाले, मला 2 तास द्या, तोपर्यंत तुम्ही नंतर एंजिओप्लास्टी करू शकता जी तुम्ही म्हणता की आवश्यक आहे लगेच करायची. तर मग 2 तास दिले त्यांनी, त्यामध्ये पैशाचं बंदोबस्त झाला, म्हणजे लगेच घेत म्हणजे माझ्या भावाजींनी पण दिली मदत आणि ते होऊन गेलं. एंजिओप्लास्टी झाली त्याच वेळी आणि नंतर मी तिथे दोन दिवस ॲडमिट होते. नंतर मला घरी सोडण्यात आलं. घरी आले, घरी पण सगळं व्यवस्थित होतं पण तरी पण मला डॉक्टरांनी सांगितलेलं की तुम्ही कंपल्सरी 10 मिनटं सकाळी आणि 10 मिनटं संध्याकाळी असं वॉक करायचं आणि हे कंपल्सरी आहे. तर मी कोविड असल्यामुळे मी गच्चीवर टॅरेसवर चालायला जायची, तर तिथे चालायला जाताना जिने चढतानाच मला पुन्हा छात म्हणजे असं दुखायचं, मला चालायला व्हायचं नाही. तर मिस्टर काय म्हणायचे, आत्ताच तर एंजिओप्लास्टी झाली आहे, कदाचित त्याच्यामुळे असेल, थोडे दिवस जाऊ दे मग तुला बरं वाटेल. असं करत पण मला नेहमी थोडंसं जाणवायचं की थोडासा त्रास मला होतोय. असं जवळजवळ वर्षभर झालं, डॉक्टरांकडे माझं चेकअप चालूच होतं पण डॉक्टर मला काय सांगत नव्हते की तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. डॉक्टर म्हणतात आणि त्यावेळी स्ट्रेंथ टाकलेली ना एंजिओप्लास्टीच्या वेळी, तर तुम्हाला ती सूट व्हायला पाहिजे अगोदर, ते आम्हाला वर्षाच्या नंतर कळणार, तोपर्यंत तुम्ही इथे माझ्याकडे येताना तर तुम्हाला मी सांगेन, तसं काहीच नाही, काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही येऊ शकता. आणि त्यांच्याकडे आमची काही ट्रीटमेंट चालू होते घाटकोपऱ्यात, डॉक्टर भास्कर शाह म्हणून आहेत. तर ते चालूच होतं वर्षभर आणि वर्षाच्या एंडला बरोबर पुन्हा 27 तारखेच्या अगोदरच मला त्रास व्हायला लागला. पुन्हा मला जेवताना दुखायला लागलं, छातीत मी बाहेर चालायला जायची अर्धा तास वॉक करायची तर तिकडे पण मला त्रास जाणवायला लागला. मला चालताना चालवायचं नाही, मी बसायची. असं करता करता मग असं वाटलं की नाही आता बाबा लगेच आपण ट्रीटमेंट घेतली पाहिजे. तर आम्ही लगेच डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली आणि गेलो. डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली, डॉक्टरने ECG काढला, सगळं केलं आणि मुलगा माझ्याबरोबर होता त्यावेळी. माझ्या मुलाला सांगितलं, तो आता जर 22 वर्षाचा आहे, मोठाच आहे तसा, तर त्याला सांगितलं की आईला तुझ्या पुन्हा काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय, आपल्याला एंजिओग्राफी करावी लागेल. पण त्या अगोदर परत आपण हिला 2 दिवस इथे ठेवतो, मी बघतो ट्राय करून, 50% रिकवर होईल पण 100% नाही होऊ शकत. तर मग ते मिस्टरांना फोन केला, मिस्टर ऑफिसला होते, मुलीला सांगितलं आणि सगळेजण एकत्र आले पुन्हा आम्ही रात्री. तर मला तिथे ॲडमिट करून ठेवलं.
आणि मग डॉक्टर त्यांच्या थ्रू म्हणजे त्यांच्या वतीने सगळं करत होते, इंजेक्शन चालू सगळं चालू होतं पूर्ण. पण ती नंतर दुसऱ्या दिवशी डॉक्टर म्हणाले की एंजिओग्राफी जी मस्ट आहे तुम्हाला करावीच लागणार, तर ती आपण लवकरात लवकर करूया. तर त्यांनी तिसऱ्याच दिवशी पहाटे ते म्हणाले मी आता स्वतः एंजिओग्राफी आणि म्हणजे एंजिओप्लास्टी तुमची जर करावी लागली कुठलीही ट्रीटमेंट तर मी स्वतः करेन. म्हणजे ते डॉक्टर तिकडे पण आहेत असं. तर मग आम्ही म्हटलं ठीक आहे डॉक्टर तुम्ही असाल तर आम्ही काय घाबरतच नाही, म्हटलं आपण करूया. म्हणजे तुम्ही ना तुम्ही असाल तिथे तुम्ही असाल तिथे. तर आम्ही सकाळी डॉक्टर पण गेले त्यांच्या गाडीने आम्ही गेलो आणि सकाळीच मी तिथे ॲडमिट झाली आणि लगेच पेशंट पण कमी असल्यामुळे कोविडमध्ये माझी लगेच तिथे सगळे ट्रीटमेंटला सुरू झाली. तर एंजिओग्राफी जेव्हा झाली ना तेव्हा माझे मेन डॉक्टर जे करणार होते एंजिओप्लास्टी ते तिथे हजर होते आणि माझे मिस्टर होते, दोन मुलं होती. सगळ्यांना डॉक्टरांनी सांगितलं ती सिच्युएशन, ते सगळं दाखवलं लांबून की बघा ह्यांना कुठे ब्लॉक आहे, हा ब्लॉक परत तिथेच बनतोय त्यांचा. तर आम्ही तो म्हणजे तो काढावा लागेल आणि दुसरी स्ट्रेंथ टाकावी लागेल त्या ठिकाणी, तर ह्या व्यवस्थित होतील पूर्वीसारख्या म्हणजे चांगल्या होतील. तर माझे मिस्टर म्हणाले ठीक आहे आम्ही आमची तयारी केली आहे, तुम्ही दुसरं म्हणजे स्ट्रेंथ लावा आणि ट्रीटमेंट करून टाका. डॉक्टर खूप म्हणजे हे झाले की लगेच निर्णय घेतला पटकन आणि झालं ते. आणि ती स्ट्रेंथ माझ्या डॉक्टरच्याच थ्रूने चांगली जी होती ती त्यांनी बसवली, म्हणजे जे काही ऑपरेशन झालं ते झालं आणि मी सुखरूप आले बापूंच्या कृपेने. हा एवढा एक वर्षाचा काळ आणि तो पण आपल्या मुलाला वाचवणं हा फक्त बापूच करू शकतो एवढा, म्हणजे माझी त्या वेळात माझं काही पण होऊ शकलं असतं असं मला वाटतं की थोडाफार मला जास्त पण त्रास होऊ शकला असता. पण बापूने एक त्या एक वर्षापुरती ती अगोदरची ट्रीटमेंट करून घेतलेली, तो स्ट्रेंथ बसवलेला आणि नंतर मेन जे कार्डिओलॉजिस्ट होते मेन जे त्यांचं घाटकोपरला नाव आहे हॉस्पिटल आहे, एक हार्ट हॉस्पिटल आहे घाटकोपरला तिकडे ते मेन आहे डॉक्टर खूप वर्षाचे जुने आहेत. ते जेव्हा मला एंजिओप्लास्टी माझ्याजवळ करायला आले तेव्हा म्हणाले तू अजिबात घाबरू नकोस मी आहे ना मी बरोबर सगळं करणार तुझं ऑपरेशन. आणि त्यावेळी मला माझ्या बापूंचे शब्द आठवतात नेहमी की बापूच आपला बोलला आपल्याजवळ येऊन की मला तू घाबरू नकोस मी सगळं चांगलं करणार आहे. आणि जसं तो बोलला तर म्हणजे डॉक्टरच्या रूपाने माझा बापूच आलेला आणि त्यानेच सगळं केलं माझं नीट सगळं. बस एवढंच माझा विश्वास आहे माझ्या बापूवर.